कुकडी धरणामधून कर्जतांनी श्रीगोंद्यासाठी जे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडलं आहे ते आवर्तन शेतीसाठी आणि फळबागांसाठी वापरू द्यावे. तसेच आधी श्रीगोंद्याला पाणी देण्यात यावे आणि मग पुढे कर्जतला पाणी सोडावे या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कॅनॉलमध्ये मुक्काम ठोकला. कुकडी धरणामधून सोडलेलं पाणी आता नगर जिल्ह्यामध्ये आलं असून आज सायंकाळपर्यंत ते आंदोलन ज्या ठिकाणी चालू आहे तेथपर्यंत पोहोचेल. 3 दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनाकडे सरकारी पातळीवर अजूनही गंभीर विचार न झाल्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. आता पाणी आले तरी आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही. जोपर्यंत श्रीगोंद्याच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील. पोलिसांनी जरी अटक केली तरी जेलमध्ये जाऊन उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी दिला. हक्काच्या पाण्यासाठी या ठिकाणी कॅनेल मुक्काम आंदोलन सुरू केले. खरं तर 2 वर्ष भीषण दुष्काळाला आम्ही सर्वजण सामोरे गेलो आणि यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला. पाऊस झाल्याच्यानंतर सर्व धरणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी साठल्याच्यानंतर भरपूर पाणी असताना आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाडस करून कुणी फळबागा केल्या, कुणी ऊसाचं पीक त्या ठिकाणी घेतली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतीचं उत्पादन आमचा शेतकरी या ठिकाणी घेतला. खरं तर एका बाजूला कुठल्याही शेतीमालाला कुठल्याही प्रकारे आधार सरकारकडून त्या ठिकाणी नाही, शेतीमालाला कुठल्याही आधारभूत किंमत त्या ठिकाणी नाही. असं असताना सुद्धा आमचा शेतकऱ्यांनी कष्ट करून कुणी कांदा पिकवला, कुणी त्या ठिकाणी फळबागाचे उत्पादन घेतलं आणि अशा परिस्थितीत आज या ठिकाणी पिण्यासाठी 3 TMC रोटेशन या ठिकाणी सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की अजूनसुद्धा धरणात पाणी उपलब्ध आहे आणि अजून 1 TMC पाणी जर त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झाला तर 4 TMC प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी शेतीच्या पाण्याचं रोटेशन काढत असतो. आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा कुठल्याही प्रकारे गंभीर नाही. आम्हाला पिण्याचं पाण्याची आज तेवढ्या प्रमाणात अजिबात आवश्यकता नाही. आज आम्हाला आवश्यकता आहे की आमच्या फळबागांना शेतीसाठी पिण्याच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी कॅनेल मुक्काम आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात असंख्य शेतकरी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय आणि या ठिकाणी भजन करून आम्ही सरकारला जागेवर आणण्यासाठी त्यांना जाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि म्हणून उद्या या ठिकाणी पाणी जात असताना आम्हाला त्या ठिकाणी सरकारने कुठल्याही प्रकारे दबाव टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचा कुठलाही फरक आम्हाला पडणार नाही. आमच्या इथून एकतर आम्हाला पाणीच मिळेल नाहीतर आमच्या या ठिकाणी डेड बॉडी वाहून जायची वेळ जरी आली तरी आम्ही मागं पुढं पाहणार नाहोत. आम्ही इथून पाणी मिळाल्याशिवाय कॅनेलमधून अजिबात उठणार नाही. पाण्याच्या प्रश्नावर श्रीगोंदा बंदची हाक राष्ट्रवादीकडून देण्यात आली असून पालकमंत्री आमदार राम शिंदे हे एका दवाखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्रीगोंदा दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला असून पाण्याच्या प्रश्नावर विचार न करता उद्घाटनाला मंत्री येतात हे श्रीगोंदेकरांची चेष्टा असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार सन्माननीय राहुलदादा जगताप आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जवळपास गेले 8 ते 10 दिवस झालं कुकडी कालवा सल्लागार कमिटीच्या मीटिंगपासून वारंवार झगडतायत लढतायत की आमच्या फळबागांसाठी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या व्यवस्था सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजेत. परंतु पालकमंत्री नुसतंच पान खाऊन येतात आणि कुठल्या प्रकारचं तुम्हाला सांगतो ॲक्टिव्हिटी करण्याचं त्यांचं कुठलाच मानस नाही आहे. फक्त श्रीगोंद्यातील काही त्यांचे भाजपचे जे काही माजी प्रतिनिधी आहेत व त्यांच्याशी फक्त त्यांनी एकमेक संगनमताने केलेलं आहे. दोघांनी तुम्हाला सांगतो एकमेकाशी करार करून घेतलेला आहे. एकाने हाणायचं आणि एकाने रडायचं नाटक करायचं असे प्रकार फक्त यांचे चालू आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतो इतकी वाईट परिस्थिती आहे. आमदार साहेब गेले 3 दिवस झालं या ठिकाणी आंदोलन करतायत परंतु कुठल्याही प्रकारचा मानस या ठिकाणी पालकमंत्र्यांचा कृती करण्याचा नाही. इथे आंदोलनाला भेट द्यायची असला कुठला प्रकार नाही तो उद्या या ठिकाणी एका हॉस्पिटलच्या व एका कॉलेजच्या उद्घाटनासाठी ती येणार आहेत आणि आल्यावरती नाश्त्यापाण्यासाठी म्हणून त्या भाजपच्या नेत्याच्या या ठिकाणी बंगल्यावरती जाणार आहेत. तुम्ही पालकमंत्री या ठिकाणी जिल्ह्याच्या आहात त्यामुळं तुम्ही आले तरी आमचं स्पष्ट त्यांना मत आहे तुम्ही या ठिकाणी शनी चौकामध्ये यायचं आणि स्पष्ट या ठिकाणी नागरिकांशी संबंध साधायचा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवणार आणि त्यांचा जाहीर निषेध व त्यांना उद्या आम्ही 100% श्रीगोंद्यामध्ये येण्यापासून रोखणार आहोत. अल्पभूधारक शेतकरी आहे तरी पण फळबाग आहे पण पाणी अभावी ती गेल्या वर्षी नव्हती झाली आणि या वर्षी पाण्याच्या प्रत्यक्षात असताना जळून चालल्याची कंडिक्शन तयार झालेली आहे. आम्हाला पाणीच्या बाबतीत नेहमीच अन्याय होत आहे तरी शासनाने या समस्येवर उपाय करून आम्हाला त्वरित पाणी मिळावं हीच आमची सर्व ग्रामस्थांची आणि इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहे. आमचे आदरणीय आमदार राहुलदादा जगताप
यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा आंदोलन होत आहे. तरी आम्ही सर्व संख्येने पाण्याच्या एक मिळण्याच्या आशेवरच या ठिकाणी उपस्थित आहोत. काय तुमची परिस्थिती आहे जर पाणी नाही मिळालं? गोपाळ पोपट डांगे, माझे वडाळ या ठिकाणी 5 एकर शेती आहे आणि ते शेतामध्ये डाळिंबांचा बाग आहे, तसंच लिंबोलीचा सुद्धा बाग आहे. चालू वर्षी शासनाने या तुकडीचे 3 आवर्तन आम्हाला भेटतील असं जाहीर केलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये ऊसाची लागवडसुद्धा भरपूर झालेली आहे आणि श्रीगोंदा तालुका हा फळबागेचा आगार म्हणून ओळखला जातो. परंतु या ठिकाणी धरणामध्ये 100% धरणं भरलेलं असताना सुद्धा आणि शासनाने 3 आवर्तनं मिळतील असं जाहीर केलेलं असताना सुद्धा आता ह्या आवर्तनाला अचानक शासनाने असं जाहीर केलं की हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आहे, त्यामुळे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत. फळबागा जगवायच्या कसा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यापुढे निर्माण झालेला आहे आणि या फळबागांसाठी प्रत्येक शेतकऱ्याने याच्या मशागतीसाठी बँकेकडनं कर्ज उचललेले आहेत, सोसायटीकडनं कर्ज उचललेले आहेत. ज्यांना बँका सोसायट्या शक्य झाल्या नाही त्यांनी खाजगी सावकारांकडून सुद्धा कर्ज काढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या फळबागांना पाणी भेटलं नाही आणि या फळबागा जर पाण्या वाचून जळाल्या तर या तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस नाने मीडिया, श्रीगोंदा.